पत्रकार परिषदेत जाऊया. 30 दिवस आहे, भरपूर दिवस आहे. म्हणजे मोदी आणि शहानी भरपूर दिवस दिलेले आहेत, कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत. चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा आहे, असू द्या ना. चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे, आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती, आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे. मोदींनी आणखी तिथे 5 सभा घेतल्या पाहिजे. तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली, उमेदवार जाहीर केला तुम्ही असं किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे, तर हा ठीक आहे. तो विषय आमच्या दृष्टीने तो वाद आणि विषय संपलेला आहे. काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली. काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं. आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, या मताचा मी आहे. जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो, आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी, मुंबईतली किंवा बाहेरची. आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, त्यांच्या भावना आहेत त्या. तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात, तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात. आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे. संजय राऊत यांनी नौटंकी करू नये असं नाना पटोले यांनी म्हटलं. बरं बरं, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे, बोलू द्या ना. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार हे जे संजय राऊत बोलतात ते मुंगेरला पण स्वप्न असं कोण म्हणत आहे? गिरीश महाजन यांनी बोलू द्या ना. ते स्वतःच एक मुंगेरीला आलाय. जळगावची लोकसभा वाचवा म्हणावं माझं आव्हान आहे त्यांना. आधी जळगावची लोकसभा वाचवा, जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला. आता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती, जळगाव आतापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती. या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतलाय, आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे. मला त्याच्याविषयी फार माहित नाही, मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही.